मी माझ्या जन्मापासून अंधेरी वेस्टमध्ये राहतोय, ते आमचं वडिलोपार्जित घर आहे. तर ऍज अ इन्व्हेस्टर तुम्हाला अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं की जे अजून पुढे इन्व्हेस्ट होण्याची चान्सेस आहे. त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की आपण ठाण्यामध्ये किंवा टिपिकली घोडबंदर एरियामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. पण मध्ये एकदा विहंगकडनंच आम्हाला मेसेज आला होता की तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे विहंग हिल्समध्ये तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल साईट ज्यावेळी बघितली ना, खूप असं छान वाटलं. कारण तिथे देऊळ आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे आणि सोसायटी खूप छान आवडली. ह्या सगळ्या एम्युनिटीज आम्हाला ह्या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याच्यामुळे वी आर हॅपी. ठाण्यामध्ये कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी तर आता चांगलीच आहे. त्याच्यामध्ये आता मेट्रो पण होते, मेट्रोमुळे मुंबईशी चांगलं कनेक्शन होणार आहे फ्युचरमध्ये. तुमचं हॉस्पिटल्स आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या तशा जवळपास आहेत आणि त्याच्यामुळे इथे ग्रोथ याची प्रॉस्पेक्ट्स पण जास्त आहे. म्हणून मग ठाणे हे आम्ही म्हणजे निवडलं होतं. विहंगची जी कम्युनिटी आहे बेस्ड ऑन द माउथ पब्लिसिटी ती फार चांगली ग्रो होती आहे. त्याच्यामुळे असं होतंय की विहंगचं जो एक नाव आहे ते आपल्या ठाण्यामध्ये किंवा ठाण्यालगत आपल्या जो मुंबईचा भाग आहे त्याच्यामध्ये ते जास्त वाढत चाललंय आणि हे एक विहंगचं कुटुंब बनत चाललंय.